आणि नांदेडनंतर बातमी आहे अमरावती जिल्ह्यातून. अमरावतीतही सध्या सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत संपूर्ण बाजारपेठ उघडण्यात आली आहे. मात्र अमरावती जिल्हाधिकारी शैलेश नवल यांच्या आदेशानं उद्यापासून जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंची दुकानं आणि बाजारपेठा केवळ सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 4 पर्यंतच सुरू राहणार आहे. आणि याच संदर्भातला त्या ठिकाणचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संजय शेंडे यांनी. देशात कोरोनाची दुसरी लाट ही अमरावती जिल्ह्यापासून सुरुवात झाली होती आणि मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण अमरावती जिल्ह्यात आढळल्याने अमरावती जिल्ह्यात पहिल्यांदा लॉकडाऊन लावण्यात आला होता. मात्र आता अमरावती जिल्ह्यातील लाट जी आहे ती पूर्णतः ओसरलेली आहे. अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या जी आहे ती कमी झालेली आहे. मृत्यूचं सुद्धा प्रमाण जे कमी झालेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातील बाजारपेठा ज्या आहे त्या सकाळी 7 वाजल्यापासून तर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश जे आहे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले होते. मात्र महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये जो डेल्टा व्हेरियंट आढळत आहे त्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून आता राज्य सरकारने ज्या सकाळी 7 ते 4 वाजेपर्यंत बाजारपेठा सुरू करण्याचे आदेश दिलेले आहेत त्याच पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातसुद्धा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी अमरावती जिल्ह्यातील अत्यावश्यक ज्या बाजारपेठा आहे जीवनावश्यक वस्तू आणि अत्यावश्यक त्या केवळ सकाळी 7 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. शनिवार आणि रविवार जो आहे तो विकेंड लॉकडाऊन पाळला जाणार आहे. अमरावती जिल्ह्यातील शाळा महाविद्यालय जे 28 जानेवारी जूनपासून सुरू होणार आहे. मात्र या महाविद्यालयामध्ये केवळ शिक्षकांना बोलवण्यात आलेलं आहे, विद्यार्थ्यांना अजूनपर्यंत बोलवण्यात आलेलं नाही आहे. अमरावती जिल्ह्यातील जे शाळा महाविद्यालय सरकारी कार्यालय किंवा खाजगी जे कार्यालय असेल निमशासकीय कार्यालय असेल या कार्यालयांमध्ये केवळ 50% उपस्थितांसह कामकाज चालणार आहे. अमरावती शहरात जे मंगल कार्यालय आहे मंगल कार्यालयात केवळ 50 लोकांच्या उपस्थितीत विवाह सोहळा जो आहे तो पार पाडला जाणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव जो आहे तो वाढू नये म्हणून मोठ्या प्रमाणात आता या ठिकाणी खबरदारी घेतली जात आहे. सायंकाळी 5 वाजल्यापासून तर सकाळी 5 वाजेपर्यंत जमावबंदीचे आदेश जे आहे ते जिल्हाधिकारी यांनी दिलेले आहेत. त्यामुळं नागरिकांनी कोरोना नियमांचं पालन करावं, कोरोनाची खबरदारी घ्यावी असे आदेश जे आहे ते जिल्हाधिकारी यांनी काढलेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सुद्धा आता सतर्क होण्याची गरज आहे. पुढील सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती. आणि अमरावतीच्या या बातमीसोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत. त्यामुळे निर्बंध